जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द होण्यासाठी महाआरती करून चालत नाही, त्यासाठी नोटिफिकेशन काढावे लागते, असे वक्तव्य पालकमंत्री केसरकर यांनी शनिवारी देवगड येथे केले होते. यांच्या या वक्तव्याची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी खिल्ली उडवली. अयोध्येत एक वीट घेऊन गेल्याने राम मंदिर होत नाही, त्यामागे तेथील जनतेच्या भावना असतात, त्याचप्रमाणे रिफायनरी रद्द व्हावी ही लोकांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. काल एका व्यासपीठावरून पालकमंत्र्यांनी महाआरती करून प्रकल्प रद्द होत नाही असा एक उल्लेख केला होता. मी पालकमंत्र्यांवरती टीका करणार नाही, पण त्यांना सांगू इच्छितो, जसं राम मंदिरमध्ये वीट नेऊन राम मंदिर बांधता येत नाही, एक वीट नेऊन त्याच्यामध्ये भावना असतात, त्या पद्धतीच्या भावना तिथल्या लोकांच्या होत्या की महाआरतीने देवाला गारणं घालून हे आपल्या इथल्या कोकणी जनतेची एक श्रद्धा आहे, परंपरा आहे. कुठलंही काम आपण करत असताना गारणं घालतो देवाला की हे काम सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे, कुठल्याही याच्यामध्ये अडीअडचण येतं नाही, तशा पद्धतीचा देवाला आम्ही इथल्या गारणं घातलेलं आहे. आणि निश्चितच ह्या नाणारबाबत आमच्या पक्षाची नेहमीप्रमाणे ठोक भूमिका आहे की नाणार रद्द झालाच पाहिजे. त्यामुळे कोणी त्याचं काही व्यासपीठावरून त्याची काही समर्थन करू देत किंवा चर्चा करू देत, पण नाणार रद्द झाल्याशिवाय महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष शांत बसणार नाही, हे मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे.